रंगे रंगे रे श्री रंगे काय फुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवनी धर्शी अभिलास जनी नोहे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर शरीर जायाचे ठेवने धर्शी अभिलास जनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा शरीर जायाच ठेवने धर्शी अभिलास जनी लोकाभिराम रणरंग धीर राजीव नेत्र रघुवंशन कारुण्य रूप करुणा करंत श्रीरामचंद्र शरण प्रपद मनोजव मारुत तुल्य वेग जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानरयोत मुख्य श्रीरामदूत शरण प्रप मस्तक हे पायावरिया भारतरी संताला भारतरी संताला भारतरी संताला मस्तक हे पायावरिया भारतरी संताला भारतरी संताला भारतरी संताला काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम कही कळा रंगे रंगे रे श्री रंगे काय बुललासी पतंगे शरीर जायाच ठेवने धर्शी अभिलास जनी विठ्ठल 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 विठ्ठल
रंगी रंगे रे श्री रंगे काय भुलला सी पतंगे शरीर जायाच ठेवणे दर्शी अभिलास जेणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी शिवेसाठी घेतलेला अभंग यच्च या भूतलावर तुमामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग असून अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा कशा निमित्ताने कीर्तन सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन माईबापांना ज्ञात असलं तरी सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात नसणारे वैकुंठवासी हरिभक्त परायण आमचे काळबाजी महाराज शंकररावजी शिंदे पाटील यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. त्यांचा समस्त शिंदे परिवार त्यांचे सर्व बंधू श्रीमान श्रीरामजी संभाजीरावजी शिंदे पाटील पंडितरावजी शंकररावजी शिंदे पाटील प्रकाशराव शंकररावजी शिंदे पाटील देवीदासरावजी शंकररावजी शिंदे पाटील आणि विलासराव शंकररावजी शिंदे पाटील व त्यांचा संपूर्ण शिंदे परिवार समस्त ग्रामस्थ मंडळ या सर्वांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा सुयोग प्राप्त झाला ते गायनाचार्य माझे परममित्र त्यांना तर काही अडचण आली आमचे अमोल महाराज त्यांच्या संपर्कातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. या कार्यक्रमासाठी अधूनमधून ज्यांनी आठवण करून दिली जवळपास 100 ते 150 वेळा कॉल केला असे आमचे केशवभाऊ शिंदे परिसरातील जमलेली सर्व भजनी मंडळ उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे पांचाळ महाराज तुकाराम महाराज पांचाळ आमचे गायनाचार्य आवाजी महाराज मुगावकर आमचे वैभव महाराज मृदंगाचार्य इनेकरी आहेत आमच्या भगिनी सुनीताताई आहेत बरोबर ना हां सुनीताताई आहेत इकडं आमचे मामा प्रभू मामा लाटकर संपूर्ण भजनी मंडळ आमचे शिवाजी महाराज गुंडेवाडीकर मदाजीरावजी गुंडे महाराज भरपूर लिस्ट मोठी दिली आमच्या केशवभाऊनी आमचे युवा गायनाचार्य गणेश महाराज कापशीकर पळशीकर उद्धव महाराज राहटीकर महादव महाराज वशेकर पुन्हा महादव महाराज खळीकर नामदेव महाराज दोनगावे रावसाहेब महाराज झरीकर आणि मराठी चॅनल हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा बघायला मिळणार आहे आणि तुमच्या निमित्ताने आमचे काळबाजी महाराज अजरामर राहणार आहे. कापूस यस्ता यस्ता सुद्धा आपल्याला कीर्तन ऐकायला मिळणार आहे. आमचे मराठी चॅनलवाले माय मराठी राजेश साहेब कदम हे सुद्धा उपस्थित आहेत. माझ्या समवेत आलेले आत्ताच कालच ज्या गावची कथा संपली असे त्या गावचे कीर्तनकार आदरणीय आमचे माऊली महाराज उने हे सुद्धा आहेत. त्या गावचे सरपंच आणि विशेष म्हणजे गायक आहेत सांप्रदायची आवड आहे असे आमचे बालाजी गुंडेसाहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. तुमच्यासारखे सर्व वारकरी बांधव सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या धावत्या वेगामध्ये या अभंगावर चिंतन करणार आहोत. सर्वांना एकदा नारदाच्या गादून साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ विठ्ठल Oh,
आहे आणि ज्यांच्या निमित्ताने त्यांचं आयुष्य या अभंगाप्रमाणे गेलेलं आहे म्हणून मी हा अभंग घेतलेला आहे का. आज आपल्या काळबाजी महाराजांना जाऊन जवळपास 13 दिवस गेले महाराज. काळबाजी महाराजांचं चरित्र, काळबाजी महाराजांचा स्वभाव आणि काळबाजी महाराजांचं कार्य मला वाटतं माझ्यापेक्षाही तुम्हाला ज्ञात आहे. कुणाच्याही सुखदुःखामध्ये सदैव अग्रेसर असणारे आमचे काळबाजी महाराज. कुणाचं लग्न असो, कुणाचा अंत्यविधीचा सोहळा असो किंवा अखंड हरिनाम सप्ताह असो, स्वयंस्फूर्तीनं महाराज धावून येणारं व्यक्तिमत्व आणि न लाजता वाटेल ते काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे काळबाजी महाराज. काळबाजी महाराज ऐका दादांना, सुंदर असं व्यक्तिमत्व असणार. चांगल्या माणसाला आयुष्य कमी असतं बाबा आणि दुर्जनाला आयुष्य भरपूर असतं. अरे अख्खं गाव ज्याच्यासाठी नवस करतं एवढी पिढा जाऊ द्या, एवढी पिढा जाऊ द्या बरं होईल, अख्खं गाव नवस करतं ते महाराज प्रत्येकाच्या धाव्याला उपस्थित असतं नाही का. एवढी पिढा जाऊ द्या, एवढी पिढा जाऊ द्या ते प्रत्येकाचा धावा जेवतं महाराज. आणि ज्याची समाजाला गरज असते महाराज त्याला भगवंत आयुष्य कमी देतो, ऐकाऊ कमी देतो. वारकरी संप्रदायातलं वैभव, वैभवशाली व्यक्तिमत्व म्हणजे आमचे काळबाजी महाराज. विठ्ठल विठ्ठल आता अशी सेवाधारी वृत्तीची विभूती होणं म्हणजे दुर्लभ आहे महाराज. बरं का महाराज, आदरणीय महाराज आहेत, उद्धवजी महाराज आहेत, राहटीकर आहे. काळबाजी महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एकच सांगेन, आता ऐसे कोणी कोणी नाही, आता ऐसे कोणी कोणी नाही, आता ऐसे कोणी होणे नाही महाराज असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे काळबाजी महाराज. विनामूल्य सेवा करणारे, विनामूल्य. आता भरपूर सेवा करतात नाही का. आज कुठं सेवा म्हणले वसमतला काय म्हणतात, आजची सेवा म्हणतात पण त्याला सेवा म्हणत नाहीत महाराज. जिथं मेवा असतो त्याला सेवा म्हणायचं नाही, विनामूल्य जे कार्य असतं त्याला सेवा म्हणायचं असतं. आणि असं विनामूल्य निस्वार्थी कार्य करणारे आमचे काळबाजी महाराज. ऐका, आपल्यातून गेले महाराज पण त्यांच्या कार्याने ते आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत, आजही जिवंत आहेत. अरे माणसाने असं जगलं पाहिजे निदान गेल्यानंतर 10-5 वर्ष तरी माणूस जिवंत राहिला पाहिजे. सरपंच मागे
पाहिजे, गेल्यानंतरही त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळत राहिला पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे महाराज. गेलेल्या व्यक्ती येत नसतात पंचाळ महाराज, गेलेल्या व्यक्ती येत नसतात पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही महाराज. ऐका, गए हुए कभी आते नहीं लेकिन हर वक्त उनकी याद आती है महाराज, याद आती है. तुम्ही आम्ही जाणारच आहोत, तुम्ही आम्ही इथं आता एकत्रित जमलेलो आहोत. कशासाठी जमलेलो होय? हा, कीर्तनासाठी ना. बरोबर. अरे तुम्ही आम्ही इथं एकत्रित जमलो कशासाठी? कीर्तन झाल्यानंतर आपापल्या घरी जाण्यासाठी, नाही का? काही तर थांबायचंय, कीर्तन ऐकून आपल्या घरी जायचंय महाराज. तसं प्रत्येक जण इथं आलेला आहे कशासाठी आहे का? अरे केवळ बिछडने के लिए है ये मेल मिलाप, एक मुसाफिर हम है एक मुसाफिर आप. विठाला विठाला प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला जायचंय. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही, बाकी कुठेही वशिलेबाजी चालते पण मरणाच्या बाबतीत नाही वैभव महाराज. कितीही मोठा वशिला असू द्या, मी सांगतो तेवढा वशिला कुणाचाच नाही महाराज. कारण मरणाच्या बाबतीमध्ये केशवराव वशिलेबाजी चालती का? जमली असती तर पोत्यांनी पैसा ओतणारे गेले असते का 2 वर्षात? ₹50-50 लाख घातले लोकांनी महाराज, तरी जावं लागलं. अरे वशिला सगळीकडे चालतो, फक्त एका गोष्टीत वशिलेबाजी चालत नाही, ते म्हणजे मृत्यू. मृत्यू अटळ आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे महाराज, प्रत्येकाला जावं लागणार आहे. अरे जगन्माता सीता ज्याची सून होती, देवाचा राजा ज्याचा मित्र होता इंद्र महाराज, मित्र होता, आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र प्रभू ज्याचा पुत्र होता, त्या दशरथालाही जावं लागलो. चार पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. चार पुत्राचा बाप पण अंतकाळी पाणी पाजायला एक राहिलं नाही महाराज, त्यालाही जावं लागलं. म्हणून मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही महाराज. मातुलो यश गोविंदम पिता यश धनंजया. अरे अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता, त्याही अभिमनूला जावं लागलं महाराज, जावं लागलं. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही महाराज. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंगा पड चले कित्तेने पहिने जंजीर. विठाल संसार या शब्दाचा अर्थ होतो महाराज सम्यक सरती इति संसार. संसार शब्द 2 शब्दापासून जन्माला आला महाराज, सम अधिक सार मिळून माऊली काय झालं? संसार. सम्यक सरती इति संसार, सम्यक शब्दाचा अर्थ होतो चांगल्या प्रकारे आणि सरतीचा अर्थ होतो सरकणे. ऐका, म्हणून सरकणे ज्याच्यात आहे, चांगल्या प्रकारचं सरकणे ज्याच्यात आहे, त्याला काय म्हणायचं केशवराव? संसार. संसार सरकणे तुम्हा आम्हाला अतिपरिचयामुळं कळत नाही महाराज, हे सरकणं. नाहीतर देहाला संसार म्हटल्याने का? देहाला संसार म्हटल्याने याचही सरकणं चालू आहे. 6 अवस्था आहेत देवा देहाच्या महाराज, 6 अवस्था. जायते अस्ति वर्धते विपरिणमते विपक्षयते आणि विनश्यते, या किती अवस्था आहेत उद्धव महाराज? 6 अवस्था. 6 अवस्थेच्या दृष्टीनं आपलं सरकणं चालू आहे महाराज. जसं लहानपणी लेकरू असतं तसं तारुण्यात नसतं आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात. अरे लहानपणी कुणाचंही लेकरू असू द्या, उघड्या अंगाचं आहे, अरे हाफ चपटी घातलेली आहे, गालाला काजळ आहे, हातात खुळखुळ आहे, आणि असं गोर गोमट लेकरू महाराज कुणाचंही असू द्या, अनोळखी व्यक्ती त्या लेकराजवळ येते आणि त्या लेकराची पप्पी घेते. मामा घेते का नाही? शिवाजी महाराज
अनोळखी व्यक्ती त्या लेकराच्या पप्प्या घेतात आहे का? माझा प्रश्न आहे, तेच लेकरू 95 झाल्यानंतर असं कोणी म्हणत का बाबा? हो बाबा, म्हणजे काय, कुठं निघाले? म्हणजे नांदेडला. म्हणजे कायम घाईतच असता, काय करू, इकडे या. म्हणजे का एक पप्पी द्या. म्हणत का कोणी, कुठली पप्पी महाराज? अरे आता म्हातारी बघत नाही तोंडाकडं का? त्याचं नाव सरक नाही. कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. तोच देह म्हणजे एके काळी आख होत, एके काळी बर का सिस्टीम वाले आख ढाकणी. आणि सर्वांच्या परिचयाच एक सरक नाही सर्वांच्या. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी हो भया रे मोठे जागा.